नितेशजी काय सांगाल का आता समझौता काय होणार आहे? नितेशजी आवाज पोहोचतोय, समझौता होणार का? नाही, समझौताचा विषय वेगळा आहे, पण माझं असं म्हणणं आहे की ह्या केस कुठला काही दम नव्हता. एक नेत्या कर्त्यामध्ये झालेला गैरसमजचा हा विषय होता आणि तो समजुतीने आम्ही बसून सोडवलेला आहे. म्हणून आता पुढे ज्या काही गोष्टी होतील त्या आपल्या समोर येतीलच. पण आता चिंटू शेखला पुन्हा स्वाभिमान मध्ये घेणार आहात का? आता जर आणि तरचा विषय हा वेगळा आहे. आता जोपर्यंत या टप्प्याटप्प्याने ज्या सगळ्या गोष्टी उघडल्या जातील तेव्हा तुम्हाला सगळ्याच गोष्टी निश्चित पद्धतीने दिसतील. पण अचानक ही केस मागे घेण्याचं काय कारण वाटतं तुम्हाला? प्रामुख्याने गैरसमजचा प्रकार होता ते तुम्हाला मी सांगितलं की एक कार्यकर्ता आणि नेत्यामध्ये गैरसमज नेहमी होतच असतात आणि ते गैरसमज बसून सोडवायचे असतात. कारण का कधी कधी त्या गैरसमजाचा फायदा तिसराच माणूस घेतो. म्हणून ते गैरसमज दूर झाल्यामुळे या घटना तुम्हाला घडताना दिसत आहेत. धन्यवाद नितेशजी. नितेश राणे स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष. गैरसमजातून हा प्रकार झाला होता आणि हा गैरसमज आता दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि स्वाभिमान संघटनेत चिंटू शेख यांना परत घेणार का याविषयी ते जरतरची भाषा म्हणत आहेत. दिनेश दुखंडे मात्र आपल्यासोबत आहेत. दिनेश काय सांगाल नितेश राणे यांच्याशी आपण बोललो आताच? फक्त ज्या पद्धतीने हे प्रकरण बघितलं तर राजकीय हे एक षडयंत्र आहे अशा भूमिका त्यावेळेस खुद्द नारायण राणे आणि राणे कुटुंबियांकडून व्यक्त झाली होती. कारण नितेश राणे यांच्यावर थेट आरोप होते आणि तेही गोळीबार केल्या प्रकरणाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात यावा, त्यांना अटक करण्यात यावी यासाठी शिवसेनेकडून विशेषतः या प्रकरणावर एक दबाव निर्माण करण्यात आला होता, त्यासाठी आंदोलनही करण्यात आलं होतं. त्यामुळे हे राजकीय प्रकरण ज्या पद्धतीने वाटेला गेलं होतं आता या प्रकरणात नव्या डेव्हलपमेंट घडताना दिसत आहेत. अचानक चिंटू शेख जी अब्रू नुकसानीचा दावा आहे जो त्यांनी केलेला तो अचानक ते मागे घेतात. नेमका त्यांना काय साक्षात्कार झाला की त्यांनी हा दावा मागे घेतलेला आहे? काही समझौता कुठच्या पद्धतीचा समझौता आहे हे आता पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. चिंटू शेख यांच्याशी जेव्हा जी 24 तासने संपर्क साधला त्यावेळेस अद्याप तरी चिंटू शेखने कुठचं भाष्य केलेलं नाही, कारण उद्या या प्रकरणामध्ये सुनावणी होणार आहे त्यावेळेसच आपण काही भाष्य करू. मात्र हे प्रकरण सीबीआयकडे आहे. सीबीआयने क्लोजर रिपोर्ट सादर केलेला आहे. मात्र चिंटू शेख यांनी सीबीआयला सांगितलेलं आहे की क्लोजर रिपोर्ट सादर करण्यापूर्वी स्थानिक आमदार बाबा सिद्दीकी, उद्योग मंत्री नारायण राणे, तसंच त्यावेळेसचे जे पोलीस अधिकारी होते प्रसन्न यांची स्टेटमेंट घेण्यात यावी, त्यानंतरच पुढे सीबीआयने काय ते कार्यवाही करावी. मात्र आता अब्रू नुकसानीचा दावा मागे घेतल्यानंतर चिंटू शेख सीबीआयच्या माध्यमातून खरे दिनेश आणि आपणही सातत्यानं चिंटू शेख यांच्याशी संपर्क साधायचा प्रयत्न करतोय, मात्र ते फोनवर उपलब्ध होऊ शकत नाहीयेत. पण पडद्यामागे नेमकं हा काय हालचाली घडल्या हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. धन्यवाद दिनेश. झी 24 तास एक पाऊल पुढे.